नमस्कार, SK9 यावला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भातली. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आव्हान केल्यानंतर राज्यभरामध्ये अनेक गावांमध्ये पुन्हा साखळी उपोषणांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील देवळणे, बोकटे, कोटमगाव खुर्द या गावांमध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला असून जरांगे पाटील यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला पुन्हा राज्यभरात सुरुवात केली आहे. आपल्या भाषणांमधून राज्यातील उर्वरित गावांमधील मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू करा असे आवाहन केल्यानंतर येवला तालुक्यातील देवळणे, बोकटे, कोटमग खुर्द आदी गावांमध्ये साखळी उपोषणांना सुरुवात झाली आहे. या गावांमध्ये इतर समाजाने देखील मराठा उपोषणांना आता पाठिंबा दिला आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. माननीय जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा टप्पा चालू झालेला असून बोकटे येथे सदर सर्व ग्रामस्थांच्या दुगलगाव ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने बोकटे येथे साखळी उपोषण चालू केलेले आहे. तरी या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावलेली आहे व नेहमी दिवसभर सर्व लोक तिथे आवर्जून थांबतात. आणि जरांगे पाटील यांनी जे मागणी केलेली आहे सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि लवकरात लवकर आमची मागणी मान्य करावी. जय जिजाऊ, जय शिवराज. आज या ठिकाणी आमच्या देवळणे गावामध्ये साखळी उपोषणाला 1 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. आणि आज देवळणे गावामध्ये आम्ही सर्व दलित समाज, ओबीसी समाज, कुंभार मराठाला पाठिंबा देत आहे. जरांगे पाटलांनी जे 2 महिन्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे, या उपोषणाला आमचा सर्वांचा गावचा पाठिंबा राहील. आज आमच्या साखळी उपोषणाचा कोटमगाव खुर्द येथील दुसरा दिवस आहे. सर्व समाजबांधव यांनी जरांगे पाटलांचा आदेश शिरसावंत मानून साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आजचं कोटमगाव येथील साखळी उपोषणाला सर्व गावातील समाजबांधवांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये आमचा दलित समाज आहे, इतर ओबीसी समाज आहे, त्याचबरोबर गावातील मुस्लिम समाज आहे. त्या सर्वांना माहीत आहे का गावामध्ये मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालतो. गावगाड्यामध्ये मराठा समाज हा सर्वांना मोठ्या भावाप्रमाणे वागणूक देतो, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी सरकारला 24 तारखेला जे सांगितलेलं 24 तारखेपर्यंत तुम्ही आरक्षण द्या, नाही दिलं तर सरकारला पण मराठा समाजाचं मतांची गरज आहे. कोणतंही या महाराष्ट्रातलं सरकार मराठा समाजाच्या मताशिवाय सत्तेवर येऊ शकत नाही. आणि भुजबळ साहेबांना या मतदारसंघामध्ये 2004 पासून सर्व समाजाने मतदान केलं. भुजबळ साहेबांना माणिकराव शिंदे असतील किंवा होळकर पाटील असतील या मराठा समाजाच्या नेत्यांनीच यावला मतदारसंघात आणलं. आता भुजबळ साहेब जातीवाद करत आहेत, त्यांना अभ्यास किती आहे आम्हाला ते कळत नाही. ते म्हणतात मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत. आता आमच्या तर काही मुली कुणबी समाजाच्या आहेत, आम्ही काही कुणबी आहोत, दाखले आम्हाला मिळालेले आहेत, काही आमच्या मुली मराठा आहेत नोंदीमध्ये. मग आता मराठा आणि भुजबळ साहेब म्हणतात कुणबी वेगळे आहेत. मग आता आम्ही काय इंटरकास्ट लग्न केलं काय? भुजबळ साहेबांनी याचं उत्तर द्यावं. भुजबळ साहेब कॅबिनेट मंत्री असताना असं वादग्रस्त विधान करताय आणि जातीवाद करताय आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करताय. भुजबळ साहेबांनी कुठंतरी याच्यावर आपलं बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. आणि तुम्हाला या मतदारसंघातील मराठा समाज कधीही माफ करणार नाही. तुम्हाला आता तुम्हाला गो बॅक आणि तुम्हाला इथून हटवल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. हाय फाय फिटनेस क्लब, युनिसेक जिम, अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य, येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम, पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था, महिलांसाठी महिला जिम ट्रेनर, पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध, डायट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत, जिमचे सभासदत्व घेण्यासाठी 6 महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध, सभासद फीसाठी EMI सुविधा देखील उपलब्ध. ठिकाण हाय फाय फिटनेस क्लब जिम, नगर मनमाड महामार्ग, दराडे कॉम्प्लेक्स, येवला.